नमस्कार मंडळी, मी चतुर राव। मी चतुरा। मंडळी, तुमच्या गावात पाणलोटाचं नियोजन करताय? थांबा, कोणतंही पाणलोट नियोजन करताना दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। पहिली, जमिनीचा उतार मिळवणं आणि दुसरी, कंटूर रेषा आखणं। या कंटूर रेषांवर जर पाणलोटांचे उपचार केले तर ते सर्वोत्तम कामगिरी तर करतातच, पण शेती करताना सुद्धा जर कंटूर रेषांवर पेरणी केली तर शेतीतून भरघोस असं उत्पन्न मिळतं। आणि हे सर्व फायदे ज्या उपकरणाने आपल्याला मिळवता येतात ते उपकरण म्हणजे हायड्रोमार्कर, जे की असं दिसतं। मित्रांनो, हे उपकरण समजण्यासाठी अत्यंत सोपं आहे। हा हायड्रोमार्कर बाजारात विकत मिळतो, पण अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळेत घरच्या घरी सुद्धा हा बनवता येतो, आणि आज आपण ते शिकणार आहोत, घरच्या घरी हायड्रोमार्कर कसा बनवतात। तर मंडळी, चला पट्टापट वही आणि पेन काढा आणि लिहून घ्या हायड्रोमार्कर बनवण्यासाठी लागणारं साहित्य। एक, ॲल्युमिनियमच्या 68 इंच लांब आणि जवळपास 3 इंच रुंद व साधारण 1 इंच जाडीच्या 2 पट्ट्या। ॲल्युमिनियमच्या ऐवजी समान मापाच्या लाकडाच्या पट्ट्या किंवा लोखंडाच्या पट्ट्या सुद्धा चालतील, पण ॲल्युमिनियम वजनानं हलकं असल्यामुळे ते हाताळायला सोपं जातं। 2, 10 मीटर लांबीचा व साधारणपणे 1 सेंटीमीटर व्यासाचा प्लॅस्टिकचा पारदर्शक पाईप। 3, पाईपाची दोन्ही टोकं बंद करण्यासाठी 2 कॉक। 4, पारदर्शक फुटपट्टी। 5, सफेद, लाल आणि काळ्या रंगाच्या ऑइल पेंटचे लहान डब्बे। 6, संपूर्ण पट्टी पांढऱ्या रंगाने रंगवण्यासाठी 1 मीडियम साईज ब्रश आणि मार्किंगसाठी 1 किंवा 2 नंबरचा पेंट ब्रश। 7, पीव्हीसीचे एल आकाराचे 2 तुकडे, 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर आणि 1/2 इंच व्यासाचे। 8, ॲल्युमिनियम पट्टीला पकडण्यासाठी 2 हँडल्स। 9, पट्टीवर पाईप फिट करण्यासाठी 10 क्लिपा, त्यातल्या 4 पीव्हीसी पाईपाला लागणाऱ्या क्लिपा आणि 6 प्लॅस्टिक पाईपाला लागणाऱ्या क्लिपा। 10, फिटिंगसाठी गरजेप्रमाणे नटबोल्ट। 11, पेन्सिल आणि हो, स्क्रूड्रायव्हर, मेजरिंग टेप आणि होल पाडण्यासाठी ड्रिलिंग मशीन सुद्धा गरजेची आहे बरं का। हे सर्व साहित्य हार्डवेअरच्या दुकानात सहज उपलब्ध होतं। तर चला मंडळी, आता आपण या सर्व साहित्याचा वापर करून हायड्रोमार्कर कसं बनवतात ते पाहूया। सर्वप्रथम पट्ट्यांना वरच्या बाजूने 1 फूट अंतर सोडून ड्रिलिंग मशीनच्या सहाय्याने हँडल्स फिट करा। दोन्ही पट्ट्यांना हँडल्स फिट झाली की या पट्ट्या स्वच्छ फडक्याने नीट साफ करून घ्या आणि मग संपूर्ण पट्ट्यांना पांढरा ऑइल पेंट मारून घ्या आणि हा रंग व्यवस्थित सुकू द्या। एकदा का हा रंग सुकला की या दोन्ही ॲल्युमिनियमच्या पट्ट्या अशा पांढऱ्या शुभ्र दिसतील। या दोन्ही पट्ट्या एकमेकांना चिकटून अशा आडव्या पकडा। आता ॲल्युमिनियमच्या दोन्ही पट्ट्यांच्या खालच्या बाजूने 10 सेंटीमीटर अंतर सोडून पेन्सिलने पहिली रेषा मार्क करा। त्यानंतर वरती जात 1 सेंटीमीटरच्या अंतरावर पेन्सिलच्या सहाय्याने आडव्या रेषा दोन्ही पट्ट्यांच्या वरच्या टोकापर्यंत काळजीपूर्वक मार्क करा। मग हे दोन्ही पट्ट्यांवरचं मार्किंग असं दाखवल्याप्रमाणे पेन्सिलने जोडा। एकदा पेन्सिलच्या सहाय्यानं कच्चं मार्किंग झालं की दोन्ही ॲल्युमिनियमच्या पट्ट्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे चिकटून उभ्या करा व दोन्ही पट्ट्यांवरचं मार्किंग तंतोतंत जुळतंय का याची खात्री करा। यात जर काही गडबड असेल तर लगेच दुरुस्त करून घ्या, अन्यथा प्रत्येक वेळी हायड्रोमार्करने जेव्हा जेव्हा तुम्ही रीडिंग्स घ्याल ती चुकीची मिळतील। आता केलेलं मार्किंग अचूक असल्याची खात्री पटली की पेन्सिलच्या सहाय्याने केलेलं कच्चं मार्किंग काळ्या ऑइल पेंटच्या सहाय्याने नीट नेटक्या पद्धतीने पक्क करून घ्या। हे मार्किंग सुकल्यानंतर दोन्ही पट्ट्यांवर सर्वात खालच्या काळ्या रेषेसमोर
शून्य क्रमांक लिहून वरच्या दिशेने जात अनुक्रमे 1, 2, 3, 4 असे क्रमांक लिहित जा। शेवटचा क्रमांक किती असेल? 150। त्यानंतर त्या पट्ट्या अशाच ठेवून त्यावरचे रंग पूर्णपणे सुकू द्या। एकदा का हे रंग सुकले की दोन्ही अॅल्युमिनियमच्या पट्टीच्या तळाला पीव्हीसीचे एल आकाराचे दोन तुकडे ड्रिलिंग मशीन आणि प्रत्येकी 2-2 क्लिपांच्या सहाय्याने फिक्स करा। आता पाईपाचे एक टोक एका पट्टीच्या तळाशी असलेल्या पीव्हीसीच्या एल मधून बाहेर काढा आणि दुसरं टोक दुसऱ्या पट्टीच्या तळाशी असलेल्या एल मधून बाहेर काढा। आता दोन्ही टोकांकडून हे पाईप पट्टीवर वरच्या दिशेने खेचा। ते इतके खेचा की पट्टीच्या वरच्या टोकापर्यंत ते पोहोचतील आणि नंतर 25 सेंटीमीटर मोकळे राहतील आणि दोन्ही पट्ट्यांवर एकूण मिळून 6 ठिकाणी क्लिपांच्या सहाय्याने हा पाईप या पट्ट्यांना जोडून टाका। मंडळी, या क्लिपा जोडताना याची काळजी घ्या की क्लिपांमुळे पट्ट्यांवरचे नंबर्स झाकले जाणार नाहीत। आता पाईपाच्या दोन्ही तोंडांना कॉक फिट करून टाका। एकदा काय कॉक फिट झाले की घरच्या घरी कमी खर्चात आपला हायड्रोमार्कर तयार झाला। तर मंडळी, हायड्रोमार्कर हा शब्द कितीही किचकट आणि कठीण वाटत असला तरीही घाबरण्याचं अजिबात कारण नाही, कारण तुम्ही पाहिलं की किती सहज पद्धतीने हा हायड्रोमार्कर कोणीही आपल्या घरच्या घरी बनवू शकतं। शिवाय हा विकत घ्यायला गेलं तर 5,000 रुपये लागतात आणि हाच जर आपण घरच्या घरी बनवला तर 1,000 रुपयांच्या आत काम पूर्ण होईल। आपला हा हायड्रोमार्कर बनवायला फक्त 940 रुपये लागले। मित्रांनो, या हायड्रोमार्करचा वापर प्रत्यक्ष फील्डवर कसा करावा हे समजण्यासाठी आम्ही हायड्रोमार्करच्या सहाय्याने कंटूरेषा आखणं आणि हायड्रोमार्करच्या सहाय्याने जमिनीचा उतार मोजणं या नावाच्या 2 स्वतंत्र फिल्म सुद्धा बनवल्या आहेत, त्या नक्की पहा। तर मग आपला स्वतःचा हक्काचा हायड्रोमार्कर तयार करा आणि आपल्या गावात पाणलोट विकासाची सुरुवात करा।